तर नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज असताना रॅली मार्गावरच्या सिटी लिंकच्या 1100 फेऱ्या रद्द केल्या. शांतता रॅलीनंतर बस सेवा पूर्ववत करण्यात येईल असं समजतंय. एकीकडे शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे तर आता बस सेवेवर सुद्धा परिणाम झालाय. 1000 जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे सामान्य प्रवाशांना मात्र याचा त्रास होऊ शकतो.